हाय फ्रेंड्स, बेल्जियम सफरमध्ये तुमचं स्वागत। आज आपण बेल्जियममधील इप्रे शहरामध्ये आलो आहे। या शहरात आज आपण पहिल्या महायुद्धातील युद्धभूमी पाहणार आहोत। नो मॅन लँड, माणूस नसलेलं शहर। एकेकाळी फक्त स्मशानभूमी असलेलं शहर। हिपर, एकेकाळची समृद्ध कपड्यांची बाजारपेठ असलेलं शहर। त्याचं प्रतीक म्हणजे हा क्लॉथ हॉल। 13व्या शतकातला हा क्लॉथ हॉल आहे। मात्र काळ पुढे गेला आणि काळानुसार संपूर्ण शहर बेचिराख झालं। काळ होता पहिल्या महायुद्धाचा। फ्रान्सवर कब्जा करण्यासाठी पश्चिमेकडून जर्मनीने हल्ला केला। बेल्जियममधील इप्र शहरातच फ्रान्सने जर्मनीच्या सैन्याला थोपवले। ब्रिटिशांनी या युद्धात फ्रान्सची बाजू घेतली आणि जर्मनीला विरोध केला। जर्मनीने यावेळी पहिल्यांदाच केमिकल गॅसचा वापर केला। दोन्ही बाजूंनी दशास्त्राचं उत्तर दिलं गेलं। गॅस हल्ल्यामुळे दोन्ही बाजूकडील लाखो सैनिकांनी आपले प्राण गमावले। एकेकाळचा समृद्ध असलेला बेल्जियमचा भाग महायुद्धामुळे बेचिराख झाला। हा तोच क्लॉथ हॉल आहे जो पहिल्या महायुद्धात जमीनदोस्त झाला होता। युद्ध समाप्तीनंतर या हॉलची पुनर्बांधणी करण्यात आली। या हॉलच्या भिंती नेहमी पहिल्या महायुद्धाच्या साक्षी देत असतात। या हॉलच्या दुसऱ्या मजल्यावर महायुद्धाच्या कटू आठवणींचं संग्रहालय करण्यात आलं आहे। इप्रच्या पॅशनडेल भागात टाइनकॉट सिमेट्री आणि मेमोरियल बनवण्यात आले आहे। पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यात आला होता। या सैनिकांच्या कबर या ठिकाणी बनवण्यात आले आहे। शहीद झालेल्या सैनिकांची जगातील सगळ्यात मोठी स्मशानभूमी म्हणून या पॅशनडेल स्मशानभूमीला ओळखलं जातं। ही आहे मेनिन गेट। शहीद सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी मेनिन गेट मेमोरियलची उभारणी करण्यात आली आहे। या गेटवर शहीद सैनिकांची नावं कोरण्यात आली आहेत। ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतीय सैनिकांचे बलिदान या युद्धात तितकेच महत्त्वाचे आहे। या ठिकाणी 2002 मध्ये इंडियन मेमोरियल देखील उभारण्यात आले आहे। मेनिन गेटला दररोज रात्री 8 वाजता सैनिकांना मानवंदना दिली जाते। इप्रच्या झोनोबिक भागात मेमोरियल म्युझियम पॅशनडेल आहे। त्यावेळची युद्धभूमी कशी होती, कोणत्या आधारे हल्ले केले जायचे, या भौतिक बाबी लक्षात घेऊन युद्धभूमीसारखीच या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे। यामध्ये सैनिकांची व्यवस्था, जखमी सैनिकांवर उपचार, सैन्याची छावणी,
खंदक अशा प्रकारे युद्धभूमी सारखीच रचना संग्रहालयात केली आहे। तसेच पहिल्या महायुद्धातील काही दुर्मिळ वस्तू त्यावेळी वापरली जाणारी संवादाची साधनं या ठिकाणी जतन करून ठेवले आहेत। युद्धाच्या वेळी सैनिक कशा प्रकारे हलाकीच्या परिस्थितीत राहतात आणि आपले गुजारण करतात त्याची उत्तम रचना या संग्रहालयात उभी करण्यात आली आहे। आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा।